सकाळ दुर्गवेड्यांनो कसे आहात सगळे आणि दुर्ग सफर करताय ना करायलाच हवी। तर मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ, एक नवीन ब्लॉग। तर आजचा ब्लॉग हा बर्थडे स्पेशल ब्लॉग होणार आहे। तर आज दिवसात आपण जे जे करणार आहोत ते या ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत। तर आता मी आहे खोपोलीमधील शिल्पाटा येथे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे। तर मित्रांनो स्मारकाचं पूजन करूया आपण आणि त्यानंतर मग आपल्या ट्रेकसाठी रवाना होऊया। चला तर सूर्यराज तू चंद्रराज तू, सूर्यराज तू चंद्रराज तू, समर राज तू तीर्थराज तू, समर राज तू तीर्थराज तू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन आपण केलेलं आहे। आता वेद सह्याद्रीमार्फत महाराजांच्या स्मारकाचं नित्य पूजन केलं जातं इथे शिल्पाटा खोपोली। तर आता वाजलेले आहेत 9:30, तिथून निघूयात आपण ट्रेकिंगसाठी गणगड येथे डोळालामध्ये। साधारण 30 किलोमीटरचं अंतर आहे, 45 मिनटं आपल्याला इथून जायला लागतील। चला तर मग मोहिमेसाठी रवाना होऊया। श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, श्रीपती भूपती हा आमचा राजा, जाणता राजा। मित्रांनो लोणारात आपण पोहोचलेलो आहोत, इथून 30 किलोमीटर दाखवत आहे गणगड खूप लांब। तर आपण लोकेशन चालू केलेलं आहे आणि हा आपला रस्ता। चला आपण पेठ शहापूर क्रॉस केला जिथे कोरेगड किल्ला आहे। आणखी 20 मिनिटं चला। सह्याद्रीच्या रांगेत लपलेला आपला हा घनगड। चला आता आपण बांबुर्डे गावात आहोत। गणगडच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहोत इकोले गावात। हा समोर बघताय तो आपला घनगड। आणि मित्रांनो बेस कॅम्पपासून थोडे 5 मिनटं चालल्यानंतर ती गणेश्वर महादेव मंदिर लागतं आपल्याला। खूप छान अशी शंकराची पिंड दिसते। आणि भग्न अवस्थेत मूर्तीत नंदी आहे आणि हे वीरगल स्मारक। जे युद्धात शहीद झालेत त्यांच्यासाठी स्मारक बनवले जातात। शिवमंदिरापासून थोडं वरती आलं की गारजाई देवीचं एक मंदिर लागतं।
तिथे जाऊया आपण. शिवकालीन मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि मंदिराच्या आवारात पहिले खूप छान परिसर असेल. मारुतीची मूर्ती घडवलेली दिसते. खूप सुंदर असं कमळे आहेत. आणि हा आपला घनगड दाट जाडीने घनदाट जाडीने भरलेला असा आपला घनगड. ह्या घनगड किल्ल्याचा इतिहास सांगायचं तर हा किल्ला कोळी सामंतांकडून निजामाकडे व नंतर आदिलशहाकडे व नंतर मराठ्यांकडे आला. किमान 300 वर्ष जुना किल्ला आहे. कैद्यांना ठेवण्यासाठी हा वापरण्यात येत होता. हा पुणे कोकण मार्गावरती पाळत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर केला. नंतर सन 1818 हा किल्ला मराठ्यांकडे होता. म्हणजे साधारण 3000 फूट एवढी गिरिदुर्ग प्रकारात मोडतो किल्ला. चला तर मग बाकी किल्ला एक्सप्लोअर करूया. किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. प्रवेशद्वाराजवळ आपण पोचलेलो होतो. आता किल्ले घनगड बऱ्यापैकी तटबंदी शाबूत आहे. म्हणजे गुफा प्रवेशद्वारापासून वरती आलो की दोन गुफा दिसतात आपल्याला. खूप सुंदर असा सह्याद्रीचा रम्यधुंद परिसर. असं वाटतं सगळं सोडून इथेच राहावं. देवीची मूर्ती इथे आणि आराम करण्यासाठी पण जरा खूप चांगली जागा आहे. थोडं विश्रांती घेऊया आणि नंतर पुढे मार्गस्थ होऊयात आपण. बऱ्याच दिवसानंतर ट्रेकिंगला आल्यामुळे खूप असं दमायला होते. जवळजवळ 6 महिन्याचं अंतर लोटलं असेल. त्यानंतर ट्रेकिंग करतो आहे आणि नवीन वर्ष चालू होणार आहे. नवीन वर्षात प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त ट्रेक जास्तीत जास्त गडकिल्ले आपण सर करू. तर आजची सोलो ट्रेकिंग काहीतरी वेगळं सांगते. म्हणजे जर आपली सर्वांनी साथ सोडून दिली, आपल्यासोबत कोणीच नसेल, तरी एकटा स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे. कोणाच्याही आदराची गरज भासली नाही पाहिजे आपल्याला या जगामध्ये. खूप छान असा सोलो एक्सपिरियन्स तुम्हीही घ्या. छान वाटतं एकटं यायला, मस्त गाणे ऐकत प्रवास एन्जॉय करत आपण आलो इथे घनगडला. इथून आता आपल्याला कामशेतला जायचं आहे पॅराग्लायडिंग करायला. एक्साइटेड आहे, फर्स्ट टाइम पॅराग्लायडिंग करतो आहे. अशीच हळूहळू स्वप्न पूर्ण करत राहूयात आपण.
तर मित्रांनो, या शिडीने आपल्याला वरती जायचं आहे पूर्ण 80 डिग्री मध्ये चढायचंय. शिडीने वरती आलो की एक पाण्याचं टाकी छोटस, इथून आपल्याला सवरती जायचं. थोडा रिस्की पॅच असल्यामुळे इथे रोप लावलेले, रोपला पकडून पकडून पुढे यायचं. आणखी एक पाण्याचं टाक, पाणी किती शुद्ध आहे, एकदम थंडगार. चला तर मग पुढे जाऊया. आणखी अँड दिस इज हार्डेस्ट पार्ट ऑफ गनगड, पूर्ण 80 डिग्री मध्ये चढणे. रोप लावलेले सपोर्टसाठी, तरी काळजी घेऊन चढा. किल्ल्याच्या माथ्यावरती आपण पोचलेलो आहोत, ध्वजस्तंभापाशी पोचलेलो आहोत आता आपण. खूप सुंदर असा भगवा फडकताना गनगड किल्ल्यावर, आणि हा सुंदर असा सह्याद्रीचा परिसर, आणि तो समोर दिसत आहे तो तैलबैला किल्ला. तैलबैलाला पण जाण्यासाठी खूप खूप एक्साइटेड आहे, पण त्यासाठी प्रॉपर इक्विपमेंटची गरज आहे. पूर्ण रॅपलिंग करत चढावं लागतं तैलबैलाला, आणि खोल अशी दरी. घनदाट जंगलात वसलेला हा गनगड, चला तर मग जास्त आपण किल्ला एक्सप्लोर नाही करू शकत कारण की व्हिडिओ खूप मोठी होते, आपल्याला आणखी बरंच काही इन्क्लूड करायचं आहे या व्हिडिओमध्ये. आजचा पूर्ण दिवस पॅराग्लायडिंग, परत बाकीचे आपले जे शेड्यूल आहेत ते सर्व काही या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यामुळे किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी आपण एक वेगळी व्हिडिओ जरूर बनवूयात. कदम आस्ते कदम महाराज, गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्तम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्वर.
तर मित्रांनो, आपला गड फिरून झालेला आहे. ट्रेक तर संपलेला इथे, गारदही दिलेला. आपण आता गड उतरायला सुरू करूयात आणि कामशेतला आपल्याला पोहोचायचं आहे 1:30 वाजेपर्यंत. चला तर मग. तिथे आपण बाईक पार्क केले आणि तिथून असं वरती आलो होतो आपण गडावरती. वाटेमध्ये एक काका भेटलेले, थोडे ड्रिंक वगैरे केलेले त्यांनी. तर त्याने वाट दाखवली मला की इकडे वगैरे जायचे, कारण खूप कचरा रस्ता होता. त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती वाटत होती आणि नेटवर्कही गेलेला. पण सुखरूप आणलं त्याने मला इथे. ते उमरडे गावातले रहिवासी आहेत. त्यांनी मला रस्ता दाखवला, त्यानंतर आपण इकडे आलेलो आहोत. आणि सोलो ट्रेकिंग करायला खूप मजा आली आज. फर्स्ट टाइम ट्राय केलं सोलो ट्रेकिंग. छान वाटतं जरा एकांतात बसायचं सह्याद्रीसोबत, आनंद घ्यायचा एकांतपणाचा. खूप छान होता आपला गणगड, मजा आली सोलो ट्रेकला. केल्यावरती कोणीही नाही आहे, मी एकटाच पूर्ण प्रवास एकट्याने केला. त्यामुळे थोडी भीती वाटली, कारण की गडाच्या बेस कॅम्पला पाटी लावलेली होती की या परिसरात वाघ बिबट्या वगैरे आढळले जातात. त्यामुळे थोडी भीती वाटलेली, पण काही नाही, झाला ट्रेक कम्प्लीट अशा तऱ्हेने. चला तर, ट्रेक तर संपलेला आहे, तर पॅराग्लायडिंगसाठी निघूयात. आता आपण कामशेत जवळ पोहोचलेलो आहोत. थोडा उशीर झाला, 1:30 टाईम दिलेला आणि 2:14 झालेले आहेत. त्यामुळे आपली राईड गेली, त्यामुळे थोडा वेट करायला लागेल. थोड्यात वेट 10 मिनिटांनी पिकअप येईल, त्याच्यासोबत आपण जाऊ. आपली गाडी आलेली, बसलेलो आहे. आता सीट भरतील, त्यानंतर पार्किंगपासून 10 मिनिटं ट्रेक करायला लागतो, त्यानंतर माउंटेनच्या टॉपला आपण पोचतो. खूप छान असं व्ह्यू आणि पॅराग्लायडिंग करतो. Thank you.
सभी अधूरी सी है कहानी मेरी फिसल जाऊं भी थोड़ा ना कोई रुक जाने की जरूरत नहीं कागज के पर्दे हैं ताले हैं दरवाजों पे पानी में डूबे हुए ख्वाब अल्फाजों के खो गए हम कहां रंग साए जहां खो गए हम कहां अमेजिंग ऐसा एक्सपीरियंस होता है फर्स्ट टाइम पैराग्लाइडिंग ट्राई केले छान वाटलं एकदम हवेत जाऊन तर मग आपलं सेकंड मिशन तर झालेलं आहे पॅराग्लायडिंग तर इथून घरी जाऊयात थोडं फ्रेश वगैरे होऊयात त्यानंतर अनाथ आश्रमात जायचं आहे ठीक आहे पॅराग्लायडिंग करून आपण खाली पोचलेलो तर आपल्याला एक मित्र भेटलेला आहे इंदोरचा आवाज वगैरे वंडरफुल साथ में जरूर प्लॅन करेंगे नेक्स्ट ट्रिप चलो तर 7 वाजलेले आहेत आता अंधार पडलेला आहे आणि जस्ट घरी पोचलो लोणावळ्यात खूप खूप जास्त ट्रॅफिक लागलेला तर आता अनाथ आश्रमात जायचं आपल्याला बघूयात 8 वाजेपर्यंत तरी पोचायला लागेल तिथे खिड़कियों से झांकती रंगीन दुनिया में खोए सोए ख्वाब जो बुने हैं किरणों में खिड़कियों से झांकती रंगीन दुनिया में खोए सोए ख्वाब जो बुने हैं किरणों में पंछियों के उड़ने से हवा के बहने से खोई सी हैं
हवा के बहने से कोई सी है शाम जो वो शाम ढलने से आएगा दिन।